उत्तर महाराष्ट्र टाइम्स नव्या युगाच्या दृष्टिक्षेपात अस्मिता उत्तर महाराष्ट्राची। धुळे तालुक्यातील न्याहाळोद गावातील भरत रमेश पाटील तरुणाच्या शेतशिवारातील डीपीवरील वीज कनेक्शन गेल्या महिनाभरापूर्वी वीज वितरण कंपनीने बंद केलं होतं। परिणामी हाताशी आलेलं पीक वाया जाण्याची शक्यता बळावली होती। आधीच कर्जबाजारीमुळे वीज बिलाची रक्कम भरण्यास थोडा अवधी मिळावा याकरता भरत पाटील यांनी वीज वितरण कंपनीला विनंती केली, मात्र कपाशीची विक्री झाल्यावर वीज बिलाची थकीत रक्कम अदा करेल असे भरत पाटील यांनी संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यास सांगितले होते। थकीत वीज बिलाचा भरणा केल्याशिवाय वीज कनेक्शन पूर्ववत केले जाणार नाही असं उत्तर त्याला मिळालं। आधीच कर्जाचा वाढता डोंगर आणि त्यात वीज वितरण विभागाची कारवाई यामुळे भरत पाटील यांचे मनोबळ ढासळले आणि न्याहाळोद गावाजवळील त्याच्या कांदा शेतात त्याने आत्महत्या केली। तसेच भरत पाटील यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भरत पाटील यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केली आहे। विद्युत जनित्र कट केल्यामुळे त्या ठिकाणी रागाच्या भरामध्ये आणि शेतीचे कांद्याचं पीक जळत असल्यामुळे आत्महत्या करून घेतलेली आहे। गेल्या आठवड्याभरामध्ये ही धुळे तालुक्यातली तिसरी आत्महत्या आहे। परवा पुरमेपाड्याच्या कचवा नावाच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली। काल डिप्या कट केल्यामुळे भटू भांबरे नावाच्या मेहरगावच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि आज भल्या पहाटे भरत रमेश पाटील नावाच्या 27 वर्षीय शेतकऱ्याने शेतामध्ये कांदा पीक जळत असल्यामुळे आत्महत्या केली। गेल्या 5-7 दिवसापासून हा शेतकरी सबस्टेशनला चक्रा मारत होता। 3 शेतकऱ्यांचं शेतातलं जनित्र हे चालू राहिले पाहिजे याच्यासाठी यांचा प्रयत्न होता। बाकी जे शेतकरी ते कापूस उत्पादक आहे, कापसाला भाव नसल्यामुळे त्यांचा कापूस घरात पडू नये म्हणून त्यांच्याकडनं एमएसईबीचं बिल भरलं गेलं नाही। शेतकऱ्यांनी ही परिस्थिती संबंधित अधिकाऱ्यांच्या सबस्टेशनच्या अभियंत्यांच्या लक्षात आणून दिली। स्वतः गावचे सरपंच त्या ठिकाणी गेलेत परंतु यांना अजिबात दया माया नाही। महाराष्ट्राचं अधिवेशन सुरू आहे विधान परिषदेचं, विधानसभेचं, आणि अशा काळामध्ये शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी असेल, भाजीपाला उत्पादक शेतकरी असेल, कापूस उत्पादक शेतकरी असेल, अत्यंत संतप्त आहे। 2 दिवसापासून गारपीटचं थैमान, वादळ वाऱ्याचं, अवकाळी पावसाचं थैमान पुन्हा धुळे जिल्ह्यामध्ये आलेलं आहे। आणि असं असताना शासनाचे सर्व अधिकारी, वितरण कंपनी अत्यंत असंवेदनशील पद्धतीने वागते आहे। शेतकरी विनंती करत आहेत की आम्हाला किमान हे उत्पादन काढून घेऊ दे, आम्ही कापूस विकला की तुमचे बिलं भरू, पण अत्यंत म्हणजे त्याला सुलतानी कारभार अशा प्रकारचा या महाराष्ट्र सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्याचा गुलाम झालेला एकनाथ शिंदेचा हा कारभार चालू आहे। आणि म्हणून एकीकडे करोडो रुपये वेगवेगळ्या कामावर खर्च करायचा, चहापानावर खर्च करायचा, शेतकऱ्यांना अजून अनुदान आलेलं नाही, अतिवृष्टीचं अनुदान नाही, गारपीटचं अनुदान नाही, शेतकऱ्याच्या हातात कुठला पैसा नाही, 2-2 हजार रुपये भिकाऱ्यासारखे शेतकऱ्याच्या खात्यावर टाकतात आणि शेतकऱ्याच्या खतांमध्ये डीएपीमध्ये मोठ्या प्रमाणात भरमसाठ वाढ करतायत। आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये धुळे तालुका हा आत्महत्याग्रस्त तालुका आहे, हा पुन्हा नव्याने आत्महत्याग्रस्त तालुका व्हायला पाहतोय। येणाऱ्या काळामध्ये कांद्याचं मोठं उत्पादन आहे, कापूस घरात पडलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या डिप्या कट करून शेतकऱ्यांचं हाताचं काम बंद करायचं, त्याची शेती नष्ट करायचं कारस्थानं सुरू आहे। आज आमच्या भरत पाटील नावाच्या शेतकऱ्यांचा बळी हा महाराष्ट्र शासनाच्या असंवेदनशील धोरणाचा आणि वितरण कंपनीच्या हुकूमशाही कारभाराचा बळी आहे असं मी या ठिकाणी सांगतो। आणि या बळीचा न्याय द्यावा लागेल। महाराष्ट्राचं विधानसभेचं अधिवेशन पुन्हा 8 तारखेला सुरू होत आहे। माननीय विरोधी पक्ष नेते आणि विधानसभेचे आणि विधान परिषदेचे या दोघांनी या प्रश्नावर